हरिओम मी प्रतिभा प्रकाश मोतलिंग श्रेयस कॉलनी गोरेगाव ईस्ट इथे राहते वीस 20 मे दोन हजार अठरा साली आमच्या मुलाची एक्झाम होती प्रणित प्रकाश मोतलिंग ह्याची नेवी मर्चंटमध्ये म्हणून आम्ही सकाळी पुण्याला जायला निघालो आणि सकाळी जाताना आम्ही प्रायव्हेट गाडी केली अस त्यामुळे आम्ही त्या गाडीची वाट बघत होतो पण तो गाडीवाला उशिरा आला साडेपाच पावणे सहाच्या वेळेस आला आणि मग त्या गाडीमध्ये आम्ही प्रवास चालू केला पण तो गाडीवाला आम्हाला पुढे पेट्रोल पंपपर्यंत घेऊन गे गेला आणि मग नंतर म्हटलं गाडीमध्ये दे ना डिझेल पाहिजे तर आपण डिझेल भरूया का तर म्हटलं चालेल भरूया आम्ही आम्ही डिझेल वगैरे हो भरलं आणि बाहेर निघालो बाहेर निघालो आणि ती गाडी चालूच झाली नाही ती बंद पडायला लागली शेवटी त्या गाडीला धक्का लावला धक्का लावूनसुद्धा ती गाडी परत बंद पडली मग आम्ही वैतागलो मग नंतर त्याने काय केलं त्या गा ड्रायव्हरने बोलला की आपण त्या गाडी मालकाला बोलूया मग मा गाडी मालकाला त्याने फोन केला आणि सांगितलं की बाबा हे मॅकॅनिकलला पण घेऊन ये गाडी चालत नाही आहे मॅकॅनिकल आला आणि मग त्याने गाडीचं चालू वगैरे धक्का देऊन वगैरे चालू करून बघितली दोन तीन वेळा त्याने ट्राय केली पण त्याला काही चालू झाली नाही तो म्हटला गाडीच्या बॅटरीचा प्रॉब्लेम आहे तर ही गाडी पुढे जाऊ शकत नाही तर तुम्ही ही गाडी घेऊन जाऊ नका मग आम्ही शांत उभं राहिला होता म्हटलं काय करायचं आहे एन वेळेस एक्झामला तर पोचायचं आम्हाला पुण्याला जायचं स्वारगेटला तर काय करूया मग म्हणून आम्ही नंतर मी विचार केला मग नंतर तो गाडीवालाच बोलला थांबा मी तुम्हाला माझी दुसरी गाडी देतो तुम्ही काळजी करू नका मग परत तो आम्हाला घेऊन आला त्याच्या ठिकाणी आणि मग त्याने आम्हाला दुसरी गाडी दिली मग त्या दुसरी गाडीमध्ये आम्ही बसलो आणि मग परत तो आमचा पुन्हा प्रवास चालू झाला तो प्रवास करता करता आम्ही कुठपर्यंत खोपोलीपर्यंत पोहोचलो खोपोलीपर्यंत पोहोचल्यानंतर आमचं गाडीत लक्षातच आलं नाही की गाडी आमची पंक्चर आहे म्हणून आणि आम्ही त्या गाडीत प्रवास करत होतो नंतर पाठीमागून एक गाडी आली आणि तो म्हणतो अहो तुम्ही गाडी चा था थांबवा तुमची तर आम्हाला लक्षात नाही आम्ही म्हटलं काय झालं अहो तुमच्या गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झालेले आहेत तर तुम्ही गाडी आता पुढे घाट आहेत तुम्ही वर कसे चढणार आम्ही तेव्हा एकदम धक्का लागला की आम्हाला एवढं लक्षात कसं नाही आलं की आमची गाडी पंक्चर झाली आहे आणि हा माणूस येऊन सांगतो आणि म्हणता तो घाट सुरू होतो आहे आम्ही तिथूनच तिथे उतरलो आणि म्हटलं आता आम्हाला काही वेळेवर पोचता येणार नाही आणि ड्रायव्हर तर बोललेला की मी तुम्हाला साडेनऊला त्या ठिकाणी पोचवणार आणि आमची काहीच सोय नाही आता म्हटलं घाटामध्ये खोपोलीच्या ह्या ठिकाणी आणि गाडी पंक्चर आहे तिथे मेकॅनिकल पण नाही तो म्हटला की तुम्हाला परत गाडी ओळवून पनवेलला न्यावी लागेल मग आम्ही काय करायचं मग आम्ही विचार करत उभं राहिलो तितक्यात मग ट्रॅव्हल एजन्सीवाल्यांची बस आली त्या बसमध्ये आम्ही तिघंही चढलो आणि मग त्या तिघं ड्रायव्हरने सांगितलं की बाबा मी तुम्हाला स्वारगेटला चढेन उतरून देईन मग तुम्ही तिथून पुढे बघा प्रवास तुमचा आम्ही म्हटलं चला ते तर ते, ते करूया म्हणून आम्ही त्या बसमध्ये चढलो पण बस पण इतकी छान होती की आम्हाला म्हटलं तुम्हाला झोपायचं असेल तर झोपा पण आम्ही त्या टेन्शनमध्ये होतो की आम्ही वेळेवर पोहोचू की नाही त्या एक्झामला आणि मग त्या गाडीवाल्याने आम्हाला सॉरगेटच्या इथे म्हणतो तुम्ही इथे नका उतरू तुम्ही ह्या ठिकाणी उतरा म्हटलं चालेल मग आम्ही त्या ठिकाणी उतरलो तिथून पण परत म्हटलं आम्हाला माहिती नाही आहे लगेच बोलला रिक्षावाला बोलला की नाही मी तुम्हाला घेऊन जातो ना त्या ठिकाणी चला आणि आम्ही त्या रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षा ते बरोबर त्या शाळेच्या केंद्राजवळ घेऊन आला आम्हाला आणि आम्हाला आता म्हटलं दहा वाजायला आले नऊ चाळीस तर होऊन गेले साडेनऊचा टाईम होता दहाला पाच कमी झाले तर म्हटलं काय करूया तर मग आम्ही म्हटलं आम्हाला घेणार का आतमध्ये आमचा टायम उशीर झाला असं असा प्रॉब्लेम झाला म्हणतो नाही नाही या या तुम्हाला देतो आणि तो घेऊन गेला सरळ हॉलमध्ये एक्झामला बसवलं त्याची एक्झाम झाली आम्ही आता नंतर विचार करायला लागलो की आता आपण परत जायचं कसं एवढ्या वेळ लांबापर्यंत तर आपण आम्ही विचार करतो म्हटलं जाऊ दे त्याचा पेपर तर होऊ दे मग नंतर विचार करूया गाडीचा की काय होतं काय नाही ते कसं जायचं काय आणि मग नंतर आम्हाला पेपर संपायच्या आधी तो ड्रायव्हरने फोन केला मी ना घरी गेलो नाही हो मी परत येतो तुमच्याकडे तुम्हाला घ्यायला तर आम्ही म्हणतो तुम्हाला माहिती आहे का हो म्हणतो नाही मी येणार मला तुम्ही ॲड्रेस सांगा मी तिथे पोचतो तुमच्या इथे आणि आम्ही तो एक्झाम देऊन तो बाहेर आला गेटजवळ आणि तो ड्रायवर येऊन उभा राहिला तिथेच आणि मग तो आम्हाला घेऊन परत आमच्या घरी घेऊन आला संध्याकाळी हा सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये किती कितीतरी अडचणी आल्या त्या अडचणीमधून आम्हाला आमच्या बापूरायाने आम्हाला सावरलं आणि माझ्या मुलाचीही एकजाम व्यवस्थित पार पाडली त्यामुळे ही बापूरायाची कृपा आहे श्रीराम अंबदनी